sets on their knees. Bukyanita sutati lakewa kukhan. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल वरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेपी प्रिसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही नवी वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओचा तुम्ही डेमो बघितलाय, तो डेमो बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा ओव्हरऑल लुक, म्हणजे मटेरियल आपल्याला लेअरिक्स आहेत ते आपण बीटमार्कमध्ये दिलेले आहेत. ते सिम्पली बीटमार्क तुम्ही वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा आहे अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंगला तुम्हाला इथं लिअरिक्स ग्रुप दिलेले. आता स्टार्टिंग लाईन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि बघू शकता की अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल आहे ते राहणार आहे. तर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिलेत ते सिम्पली काय करायचे, इथे आपल्याला एक एक या बीटमार्कनुसार ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे हे बीटमार्क आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत, म्हणजेच या बीटमार्कला हे इमेज लेअर इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकता ते सिम्पली आपले इमेज आहेत ते ॲड झालेले आहेत. आता ॲड झाल्यानंतर काय करायचं की इमेज लेअर बघू शकताय काही काही सेट नाहीत, त्यासाठी सेट करण्यासाठी काय करायचं, सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून वरती थ्री डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजेच काय होणार आहे की आपली जी इमेज आहे तिथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता याचा लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर सिम्पली सेट झाल्यानंतर काय करायचं आहे की स्टार्टिंगची इमेज लेअर आहे ती आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायची आहे. तर बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली अशाच प्रकारे या तिन्ही लेअर आपण बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. त्यानंतर यासमोरील तीन लेअर अशाच सोडून द्यायचे. त्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंग लाईन प्लसच्यावर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला 7 सेकंदाचा ब्रश टाईप आपण व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर बघू शकतो तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं आपल्याला तो 2.22 एकदा कट करायचा आहे. त्यानंतर 5.19 कट करून उरलेला भाग डिलीट करून टाकायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे की आधी हे जे दोन भाग आहेत ते स्क्रोल करत सिम्पली ग्रुपच्या खाली घेऊन यायचे अशा प्रकारे बघू शकताय. त्यानंतर दुसराही भाग आपण ग्रुपच्या खाली घेऊन येणार आहोत. ग्रुपच्या खाली घेऊन आल्यानंतर दोन इमेज लेअर आणि हे व्हिडिओ इफेक्ट बघू शकताय दोन्ही झालेले आहेत. आता सिम्पली काय करायचं आहे की त्या जो व्हिडिओ इफेक्ट आहे त्याला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन क्रोमाकी म्हणून एक इफेक्ट सर्च करून तो आपल्याला सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो हिरवा कलर आहे त्या मेजमध्ये आपल्याला ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे, अशाच प्रकारे सेकंड नंबरच्या ही लेअरला तुम्ही अशाच प्रकारे इथं काय करायचं, क्रोमाकी हा इफेक्ट सिलेक्ट करून ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्या दोन्ही कलरला तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे की हा इमेज आणि व्हिडिओ लेअर हे दोन करून इथं आपल्याला मर्ज, म्हणजेच लेअर तयार करायचे ग्रुप अँड मास्क वर. म्हणजे अशा प्रकारे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर दुसऱ्याही लेअरला अशाच प्रकारे आपण आपल्याला ग्रुप अँड मास्क अशा प्रकारे टू आपल्याला तयार करायचे. म्हणजे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता अशाच प्रकारे तिसऱ्याही लेअरला तुम्ही करून घ्यायचं आहे. आता तिसऱ्या लेअरचाही व्हिडिओ काय करायचा, आपल्याला सिम्पली अशा प्रकारे स्क्रोल करत ग्रुपच्या खाली घेऊन यायचे. त्यानंतर ग्रुपला क्लिक करून एडिटमध्ये जाऊन क्रोमाकी इफेक्ट ॲड करून हिरवा कलर बदलून ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्या दोन्ही लेअर काय करायचे आहेत, आपल्याला लाँग प्रेस करून सिलेक्ट करून जे आपल्याला ग्रुप मास्क आणि ग्रुप म्हणजेच मास्क थ्री करून घ्यायचे आहेत. म्हणजे तिन्ही लेअर तुम्ही बघू शकताय. आता पहिलं ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 12.9 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपला जो ब्लॅक पीएनजी दिला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर साईज जोडून अशा प्रकारे तो सिम्पली इथं आपल्याला सेट करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे.
त्यानंतर स्टार्टिंग लाईन परत एकदा प्लच इन जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा 12.9 बीटमार्कवर येऊन आपल्याला इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली या तिन्ही लेअरला इथे आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आता तिन्ही लेअरला अप्लाय करून घेतल्यानंतर सिम्पली इंक इफेक्ट सिलेक्ट करून आपल्याला ब्लिंग बघू शकता की आपण इथं ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईट एनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे म्हणजे आपला स्क्रीन इफेक्ट दिसून येईल. अशाच प्रकारे आपल्याला तिन्ही इफेक्ट स्क्रीन करून घ्यायचे आहेत. बघू शकता सिम्पली लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईट एनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. अशा प्रकारे स्क्रीन झाल्यानंतर बघू शकता की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता की आपला स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. तर सिम्पली बघू शकता की आपला स्टेटस आहे तो इथं झाला आहे क्रिएट. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की बघू शकता इथं इथं इमेज लेअर आहे, त्यात आपला एक मेन पार्ट राहिलेला आहे की आपण ग्रुप अँड मास्क लेअर केलेली ती आपल्याला एडिट करायची आहे. म्हणजेच बघू शकता आपला इमेज आहे तो इथं आपल्याला अशा प्रकारे बरोबर यामध्ये सेट करून घ्यायचा. ही फक्त काळजी तुम्ही व्हिडिओ करताना क्लिअरली घ्यायची आहे. इथं आपण प्रत्येक गोष्ट समजवत असताना इथं आपली एखादी गोष्ट राहिल्यानंतर ती आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे. तर बघू शकता तिन्ही लेअर आपल्या इथं प्रॉपर सेट झालेले आहेत. आता बघू शकता ही लेअर आहे ती आपली प्रॉपर सेट नाही आहे. त्यासाठी एडिट मास्क आणि ग्रुपवर क्लिक करून इथं काय करायचं आहे की आपल्याला सिम्पली हा जो इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. म्हणजे अशा प्रकारे बघू शकताय की आपली लेअर इथं आपल्याला झालेली आहे एडिट, म्हणजे अशा प्रकारे सेट झालेले आहे. त्यानंतर बॅक निघून काय करायचं आहे की आपण बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता काय करायचं आहे की आपल्याला याला सेव्ह करण्यासाठी वरती अॅरोचिन एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. Thank you.